की या आवताचा बैल आहे पळेल का नाही पळणार, त्यामुळे लोक लगेच येतात की शरद खेळणार का करून, नंतर बलमाचं पळ बघितल्यावर त्यांना वाटतं की किती अंतरात शरद झाली ते। बैलाने माझा मुंबईमध्ये पण नाव केलं, इकडे घाटावर पण नाव केलेलं आहे। बलमा ज्या दिवशी मान खाली घालून पळतो त्या दिवशी समजायचं की बलमाने गाडी फरकात खेचलेली आहे। बलमा कधी सूत तोडत नाही, लोकांना वाटतं बलमा कमी पळतोय, पण बलमा कधी सूत तोडत नाही, बलमा मान खाली घालून पळणारा बैल। मित्रांनो, व्हिडिओ आवडला तर सबस्क्राइब करा आणि शेजारी दिलेली घंटी दाबायला विसरू नका। जय किसान। आज आपण नागठाणे मैदानामध्ये आलेलो आहे। आपण पाठीमाग एका बैलाची मुलाखत घेतली होती, शुगर, हिंद केसरी शुगर, आणि त्यावेळेस हा बैल मुंबईला होता, डोंबिवलीकरांचा बलमा 40-40। या बैलाचा पळ बघून लोक मैदानामध्ये गोळा होतात। एक बिंजोडमध्ये सुद्धा बादशाह म्हणून काम करतोय आणि सातारा छकडीमध्ये सुद्धा टॉपला पाहणारा बैल म्हणजे बलमा। आपल्या बरोबर त्या दिवशी त्यांचं मालक नव्हतं, तर आज नेमके या मैदानामध्ये सर्व योग जुळून आलेले आहेत। सोनू मोनू कुसुरकर पण आहेत आणि डोंबिवलीकर पण आहेत, तर आपण या बलमाची आज मुलाखत घेणार आहोत। दादा नमस्ते। मानाचे महाराष्ट्र केसरी मैदानात तुमचं सर्वात प्रथम सातारा, आमच्या आम्ही पण सातारा भागातले असल्यामुळं या भागात तुमचं स्वागत आहे। धन्यवाद। आणि काय सांगचाल बलमा बैलाविषयी? बलमा बैल आमची जान आहे, आमची शान आहे। बलमाचं पळ बघून लय आमच्यासाठी आता मान भेटायला लागला। अख्ख्या महाराष्ट्रातून सकाळपासून फोन चालू होता फक्त याच्या जीवावर, जे काय चाललंय ते याच्या जीवावर। बलमाच्या आपल्या रेस किती झाले असतील? बलमा या वर्षाला बिंजोडला कमीत कमी 40-45 शर्ती केल्यात बलमाने, एक पण शरद बलमा हारलेला नाहीये। पब्लिकला दोन्ही साईडला, मुंबईला पब्लिकने चालणारा बैल आहे। कोणते कोणते मोठ्या बैलांबरोबर रेस केलेत? शंकर सोबत बलमाची गाडी पळालेली आहे, महबूब सोबत पळालेली आहे शंकरची बलमाची गाडी, आणि आता बलमा बलमा गाडी पळते। रायबन सोबत पण बलमाने घाटावरती पळालेला आहे, तेजासोबत हवेली केसरीला 2 नंबर केला आहे बलमाने। बलमाच्या गुणाविषयी काय सांगचाल? बलमाचं गुण असं आहे की बलमा जेव्हा सूत दिसते तेव्हा मान खाली घालतो, आणि मान खाली घातली याचा अर्थ बलमाने गाडी मारली। बलमा ज्या दिवशी मान खाली घालून पळतो त्या दिवशी समजायचं की बलमाने गाडी फरकात खेचलेली आहे। बलमा कधी सूत तोडत नाही, लोकांना वाटतं बलमा कमी पळतोय, पण बलमा कधी सूत तोडत नाही, बलमा मान खाली घालून पळणारा बैल आहे। दादा, आम्ही मैदानात हा बैल आल्यानंतर असं वाटतं की माणसं पब्लिक बघताना जो नवीन असेल त्याला वाटतं की हा अवताचा बैल आहे, हा पळणार आहे का? सर्वांना तेच वाटतं मैदानात आला की हा अवताचा बैल आहे, हा पळेल का नाही पळणार, त्यामुळे लोक लगेच येतात की शरद खेळणार का करून, नंतर बलमाचं पळ बघितल्यावर त्यांना वाटतं की किती अंतरात शरद झाली ते। बैलाची जात कुठली आपली? धनगर किल्लार मध्ये येतो बलमा। आणि आता वय किती बैलाचं? बैलाचं 7-8 वर्ष वय चालू। काका नमस्ते। डोंबिवलीकरांचं नाव अख्ख्या महाराष्ट्रभर या बैलानं गाजवलं, काय सांगचाल या बलमा बैलाबद्दल? मी लहान असतानाच घेतलेलं आहे, माझा मित्र त्यांनी मला श्रीकांत सालुंके म्हणून त्यांनी घेऊन दिला होता। बैलाने माझा मुंबईमध्ये पण नाव केला, इकडे घाटावर पण नाव केलेलं आहे। बैलाची अशी काय खासियत सांगचाल? बैल मुंडी घालून खाली पळणार कोणाला काय वाटत, पळतच नाही बैल, पण बैल आज सगळा गाजवतो इकडे आणि दोन्ही साईडनं पब्लिकने पळतो। मग आपण आलो होतो शुगरची मुलाखत घ्यायला, त्यावेळेस तुम्ही उल्लेख केला होता बलमाचा की बलमा पळतो म्हणून, पण आता आपल्याला प्रत्यक्षात आज बलमा पण आहे, तुम्ही पण आहे, मालक पण आहेत, सगळीच आहेत, तर काय सांगचाल बैलाच्या बैलाविषयी तुम्ही? बैलाविषयी त्याचा सकाळचा खुराक आहे, त्याची मक्काची कणसं असते ती, डाळ असते, परत दुपारचा आम्ही त्याला 3 ठिकाणी बांधतो। 2 दिवसात मी समजा पाणी बिणी पाऊस चालू झाला तर 3-4 दिवसाला आम्ही पोहणी घालतो त्याला कॅनेलमध्ये। आता बंदीनंतर किती रे म्हणजे आपल्या घाटावरती किती त्यानं हे केलं? आत्ता घाटावरती 20 शर्ती केल्या त्यांनी, 20 शर्ती 1 नंबर 2 नंबरच्या केल्या, 1 नंबर 2 नंबरच्या केल्या। ही आमचा एक बटर बैल आहे, आपण बलमाच्या एवढंच पिढ घ्याला आणि हा दोन्ही खांदी पोहतो। मुंबईमध्ये ह्यांनी 40 रेस केल्या आणि 40 रेस विजय झाला। हा कुणाचा बैल आहे नक्की? हा रुई इंटरप्राइजेस रांजनपाडा यांचा बैल आहे।